शिवसेना शाखा हरकुळ बुद्रुकच्या वतीने वॉर्ड क्रमांक 2 आणि 4 चे विजयी झालेले उमेदवार आयुब पटेल आणि आसिफ पटेल यांचा सत्कार समारंभ जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, तालुका संपर्क प्रमुख संजय जगताप, युवासेना अध्यक्ष हर्षद गावडे, शिवसेना शाखा प्रमुख फैयाज खान, युवासेना विभाग प्रमुख नासिर खान यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. आज सावंतवाडीला आमच्या पालकमंत्र्यांनी कार्यक्रम ठेवलेला, हा तिकडे पण सत्कार होता. नवनिर्वाचित सरपंच झाले होते, नवनिर्वाचित सदस्य यांचा सत्कार होता. पण मी त्यांना म्हणालो, मी काय, मी माझा वैभवडेचा कार्यक्रम वाटून मी काय सावंतवाडीला जाणार नाही, तर माझ्या हळकुळ बुद्रुक मध्ये या दोघांचा सत्कार करायला. आम्हाला एवढा मोठा अभिमान झाला. मी तिकडे गेलो नाही, तिकडे मोठे मोठे सत्कार होते, पेपरला फोटो बघाल असणार त्यांचे सत्कार झाले. पण या माझ्या दोघांचा सत्कार मला करून मला अभिमान वाटला. आणि असे तुम्ही शिवसेनेवर जे प्रेम ठेवला, शिवसेनेवर जो विश्वास ठेवला, तो कधीही वाया जाऊ देणार नाही असं म्हणून मी संघटनेचा प्रमुख सिंधुदुर्गात हे तुम्हाला सांगतो. ज्या ज्या गावात तुम्हाला सुविधा काही कामं पाहिजे असतील, कधी या आमचा हर्षद बसलेला असतो, शैलेश बसलेला असतो, सचिन बसलेला असतो, संजय आमचा असतो तिथे, तुम्ही या काही कामं असतील, आपण विकासाची कामं, इतर दुसरी काही कामं, कधी बी या. तुमच्या आवाजाला ओ दिल्याशिवाय हा अरुण दुधवडकर कधी गप्प बसणार नाही अशी एवढी ग्वाही देतो. आणि आई जगदंबेकडे आणि अल्ला वैद्य एवढी प्रार्थना करतो की माझ्या या सगळ्या रहिवासी बंधू भगिनींना उदंड उदंड असं निरोगी आयुष्य दे अशी प्रार्थना करतो. मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष संजय जगताप, तालुका संपर्क यांनी सुद्धा आमच्या उमेदवारांना शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त करावं. ठीक आहे, चालेल चालेल. मी विनंती करतो, माननीय अध्यक्ष माननीय हर्षद गावडे यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या उमेदवारांना दोन गोष्टी आणि शुभ आशीर्वाद मनोगत व्यक्त करावं असे जाणून दिले. महाराष्ट्राचा आराध्यदैव छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, हिंदुत्वाचे सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे आज मुद्दामून वेळ काढून या ठिकाणी हरकुळ बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कारार्थी आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे नेते, आमचे मार्गदर्शक, तसेच सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याचे संपूर्ण माननीय अरुणभाई उद्वाटकर, आमचे संपर्क प्रमुख संजय जगताप, येथील शाखा प्रमुख आमचा फैयाज खान, नासिर खान, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व पटेल मंडळी, खान मंडळी आणि इतर ग्रामस्थ. आज खरं तर हा कार्यक्रम नियोजित नव्हता, तरी पण 2 दिवसापूर्वी फैयाज आणि नासिर खान यांचा फोन आला की आज आमच्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करायचा राहिलेला आहे, आणि जरा भाईंची वेळ मिळेल का असं जरा त्यांनी विचारलं. भाईंना बोललो की ठीक आहे, म्हटलं काही झालं तरी आपण तो कार्यक्रम तिथे ठेवूया आणि या कार्यक्रम मी उपस्थित राहतो. आणि या शब्दाचा मान ठेवून आज खरोखरच सांस्कृतिक तालुक्यामध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते एक मोठा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला असतो, तो सोडून सुद्धा आपल्या हरकुळ बुद्रुक गावासाठी आणि हरकुळ बुद्रुक गावावर यापूर्वी देखील अरुबाईंचं प्रेम राहिलेलं आहे. सातत्याने निष्ठेचे प्रश्न असो आणि कुठचे प्रश्न असो, अरुणबाईंनी सातत्याने पाठपुरावा करून आपल्याला न्याय दिलेला आहे. आपल्याला आपण सर्व जाणतो किती वर्ष ज्या तुमच्या काही समस्या होत्या त्या जे काही विरोधक आहेत त्यांनी आजपर्यंत सोडवल्या नव्हत्या, परंतु अरुणबाई तुमच्या गावामध्ये आल्यानंतर तुम्हाला न्याय मिळायला लागला, तुमच्या गावातल्या समस्या सोडून सुटायला लागल्या. गेली एसटीचा प्रश्न येतो पण गेली भैयात कित्येक वर्ष पंडित पेंडिंग ठेवलेला होता, ते पण आमचे परिवहन मंत्री दिवाकर रावते साहेब हे अरुणबाईंचे एकदम जवळचे मित्र असल्यामुळे, त्यांचे घरगुती संबंध असल्यामुळे त्यांनी नुसता शब्द टाकला आणि त्याचा पाठपुरावा करून तुम्हाला तो लगेच इष्टी सुरू करून दिली. या अतिरिक्त आज आपले ग्रामपंचायत सदस्य या ग्रामपंचायती निवडून आलेले आहेत. आता ह्या खरोखरच आपल्याला एक आज खूप कठीण परिस्थिती असताना सुद्धा आणि खूप कठीण प्रसंगाला सामोरं जाऊन सुद्धा आज आमच्या या सर्व मंडळींनी हे ग्रामपंचायत निवडून सदस्य निवडून दिले याचा खरोखर आम्हाला एक अभिमान आहे. आज सदस्य म्हणून निवडून आलात आपलं काम झालं असं नाही, उलट आता त्यांची बरोबरच मोठी एक जबाबदारी आता त्यांनी त्यांना घ्यावीची आहे. महत्वाचं म्हणजे काय की त्यापैकी सदस्यांना आज जरी सरपंच विरोधकांचं निवडून आलं असेल तरी पण आज ग्रामसभा चालवणं हे आपण ग्रामसभेमध्ये आपण जर
विचारल्याने उतरलो तर आपल्याला हवा तो ठराव मंजूर करून आपण घेऊ शकतो. जे काही सरपंच पाहिजे असं काय नाही, आपण आपले 50 लोक असतील ते घेऊन जायचे आणि आपल्या सर्व संमतीने तो ठराव आपण पास करून कुठचाही येऊ शकतो. विकासाचे मुद्दे असतील ते मांडू शकतो. विकासाचे मुद्दे थोडा तिथले असं तुम्हाला आज बघता येते. इथले जे काही विरोधक आहेत त्यांनी नुसते विकास स्वतःचाच केला आहे, जनतेचा काही विकास केला तर तुम्ही कोणतो सांगावा. आणि आम्ही इथल्या गावात लक्ष दिल्यापासून आम्ही तुम्हाला किती न्याय दिला हे तुम्ही सर्व सर्व जाणता. यावेळी हरकुळ बुद्रुक शिवसेना कार्यकर्ते शफी पटेल, रियाज खान, वाहिद खान, माईज कुरेशी, हिदायत पटेल, दीपक मेस्त्री, इस्माईल पटेल, जिशान पटेल, श्यामराव तांबे, तोसिफ पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते. कोकण लाईव्हसाठी सईद नाईक, कणकवली.